लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांनी केलेल्या दानाच्या मोजणीला सुरुवात. 10 आणि 5 तोळ्यांच्या 2 सोन्याच्या चेन, चांदीचे उंदीर बाप्पांच्या चरणी अर्पण. घरगुती गणपतीसाठी बीडीडी चाळीचा सुंदर देखावा. मुंबईतल्या डिलाय रोडमध्ये राहणाऱ्या पाटील कुटुंबियांची कलाकृती. सांताक्रूझ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या घरी पोलीस बाप्पाचं आगमन. परभणीच्या विद्यानगर परिसरामधील श्री सिद्ध विनायक गणपती मंदिरामध्ये सामूहिक अथर्व शीर्ष पठण. ऋषीपंचमीच्या मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये अथर्व शीर्षाचं आयोजन, अनेक महिलांचा सहभाग. गणेशोत्सवानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीमध्ये आजपासून बदल. संध्याकाळी 5 नंतर मध्यभागातील रस्ते होणार बंद. शिवाजी रस्त्यावरील बेलबाग चौक ते रामेश्वर चौक दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार. सँड किंग सर्कलमधील जीएसबी सेवा मंडळातील गणहोम पूजेला सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं घेतला मुंबईमधल्या जीएसबी गणपतीचं दर्शन. संपूर्ण परिवारासह जीएसबी गणपतीच्या बैठकीला सचिन हजर. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. अभिनेता वरुण धवन लालबागच्या राजाच्या चरणी. आमदार निरंजन डावखर यांच्या घरी बाप्पांचं आगमन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतलं दर्शन. मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनीही घेतलं बाप्पांचं दर्शन. सिंधुदुर्ग किल्ल्यावर बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना. छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये बाप्पा विराजमान. पालघरच्या उर्सेमध्ये एक गाव एक गणपती एक मूर्ती एक उत्सव याचं यावर्षीचं 51वं वर्ष. गावात ऐक्य टिकून राहावं यासाठीचा उपक्रम. सांगलीमध्ये बलभीम व्यायामशाळा आणि 20वा गणेश मंडळानं लेझिमचा खेळ सादर करत केलं गणरायाचं स्वागत. जुहू चौपाटीवर होणार 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन. जुहू चौपाटी दुपारनंतर पर्यटकांसाठी बंद. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.